राज्यातील साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासकीय हमीवर कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला त्यामुळं तोट्यातील साखर कारखान्यांना दिलासा मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली त्यामध्ये गेल्या काही दिवसापासून राज्यातील सहकारी साखर कारखानदारीचं लक्ष लागून राहिलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं राज्यातील साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासकीय हमीवर कर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यामुळे तोट्यातील साखर कारखान्यांना दिलासा मिळाला याशिवाय अन्य काही निर्णयही मंत्रिमंडळानं घेतले त्यामध्ये सायबर सुरक्षेसाठी आठशे सदतीस कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यास शासनानं मान्यता दिली तर केंद्र सरकारच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सवलत देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे मेट्रो कारशेडसाठी ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा इथली जागा एमएमआरडीएकडे हस्तांतरित करणं तसंच मुंबईत जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय महोत्सव भरवण्याच्या निर्णयावरही मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केले।